वीरशैव अभियानच्या वतीने श्री सिद्धेश्वर उमंग्स पॉलिटेक्निक कॉलेज इथं सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आली आहे. वीरशैव अभियानच्या वतीने श्री सिद्धेश्वर उमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज येथे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आली. यावेळी मंचावर श्री सिद्धेश्वर उमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव राजशेखर बारोळे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर घाळे, शहर अध्यक्ष सिद्धाराम चाबुकस्वार, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते. सध्याच्या आधुनिक काळातही महिला आणि तरुण मुली यांच्या संदर्भात आणखी कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी वीरशैव विजन सारख्या सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मनोरे यांनी केले. कार्यक्रमामध्ये वीरशैव विजन यांच्या वतीनं जे महिलांसाठी वेंडिंग मशीन देण्याचे कार्यक्रम सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, वीरशैव विजन आणि महिला कॉलेज धरणे सरांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न झाला. मला एवढंच सांगायचं आहे, आजच्या या आधुनिक काळांमध्ये सुद्धा स्त्रियांचा हालत म्हणावं तसं चांगलं नाही आहे आणि ते महिलांसाठी काय काय कार्यक्रम राबवता येईल तेवढा कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून, स्त्री रोग तज्ज्ञांच्या माध्यमातून रिमोट एरियामध्ये जाऊन काही विद्यार्थिनी असतील, अक्कन बळक म्हणून जे महिला मंडळ असतील, अशा या महिलांना त्यांच्या दैनंदिन गोष्टीबद्दल समुपदेशन करण्याचं काम निश्चित संघटनेच्या माध्यमातून, वीरशैवच्या माध्यमातून इथं व्हायला पाहिजे. यावेळी प्राचार्य धरणे म्हणाले की वीरशैव विजनने यापूर्वीही आमच्या महाविद्यालयातील अनेक गरीब गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती, कोविड काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत 3 मोबाईल दिले, आता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देऊन विद्यार्थिनींची महत्वाची सोय केली आहे. श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक आणि वीरशैव विजन यांचं एक घनिष्ठ नातं संबंध निर्माण झालेला आहे. विद्यार्थिनींच्या अडीअडचणी ओळखून वेळोवेळी मदत करणं हे वीरशैव विजनकडून अनेक वेळेला झालेलं आहे. विशेषतः काही मुलींना स्कॉलरशिप देण्यामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. या कोविड सिच्युएशनमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीला भरपूर महत्त्व आलेलं आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे काही मुलींकडे मोबाईल नव्हते. त्यातल्या 3 मुलींना मोबाईल देण्याचा उपक्रम वीरशैव विजयांनी केला. याबरोबरीने 15 मुलींना जवळजवळ 6 महिन्याचं रिचार्ज भरून देण्याचं काम हे राजशेखर बुरकुले आणि त्यांचे सहकारी हे वीरशैव विजयांच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. या प्रसंगी प्राध्यापक श्रीशैल दुलंगे, प्राध्यापक स्वयंप्रकाश व्यास, प्राध्यापक नवनाथ माने, सचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश निला, सचिन विभूते, अविनाश हत्तरके, सिद्धेश्वर कोरे, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे आदी उपस्थित होते.